जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत यंग चांदा ब्रिगेडच्या युवती विभागाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवतींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या युवतींना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कल्याणी जोरगेवार यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हदगावकर, नगरसेविका सुनीता लोढिया इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय काम केले जात आहे. महिलांसाठी विविध आयोजन करून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरू आहे. दरम्यान जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या जैन भवन जवळील कार्यालयात विविध क्षेत्रात यशस्वी काम करणाऱ्या युवतींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 30 युवतींचा आमदार किशोर जोरगेवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चंद्रपुरातील युवतींनी सर्वच क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवला आहे. त्यांची ही कामगिरी चंद्रपूरसाठी गौरवशाली असून त्यांचा हा प्रवास इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या आशा देशमुख, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, नंदा पंधरे, सोनाली आंबेकर, कल्पना शिंदे इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी भाग्यश्री हांडे यांनी प्रस्तावना केली तर सुरेखा काटंगी यांनी आभार प्रदर्शन केले. यंग चांदा ब्रिगेड कशासाठी? चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत असणारा एकमेव संघटना आहे, ते म्हणजे यंग चांदा ब्रिगेड आहे सांगण्यासाठी. आणि जेव्हा याच्यात काही मुली मेकॅनिकल आहे, काही फार मुलगी आहे जिने ते फॅशनच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे, कुणी कलेच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे, कुणी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, खेळाच्या क्षेत्रामध्ये. जे जे चंद्रपूरचं नाव मोठं करणारे असतील त्यांचं काम ते कोणत्याही जाती धर्माचे गरीबाचे श्रीमंतीचा हा भेद या यंग चांदा ब्रिगेडमध्ये होत नाही. त्यांचा सन्मान करण्याचं काम यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून होईल. आणि हा सन्मान करत असताना जर समाजामध्ये कोणी अनिष्टता वाईट प्रवृत्ती असतील तर त्यांना दंड देण्याचं काम सुद्धा यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून होते हे सांगण्यासाठी मी काय. निश्चितपणे एखाद्याला वाटते की मला अनेक लोक भेटतात. त्या दिवशी मुंबईला गेलो होतो, अधिवेशन होतं, ते काही मीडियातली एक मुलगी वर्षातही आली माझ्याजवळ. सर म्हणे तुम्ही तुमच्या यशाचं काय कशामुळं? अनेकदा मला लोक विचारतात त्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या तर सर्वोच्च सभागृहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेनी दिलेल्या अधिकारात जे जे कायदे करण्याच्या त्या सभागृहामध्ये मी बसतो, जिथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे बसतात, दोन दोन मुख्यमंत्री चव्हाण बसतात, रोहित पवार, अजित पवार बसतात, देशमुख, पाटील हे सगळे मोठे घराण्याचे लोक बसतात. आणि त्याच्यामध्ये माझ्यासारखा एक फुटपाथवर बसून टोपली विकणाऱ्या आईचा मुलगा सुद्धा त्या सर्वोच्च सभागृहामध्ये बसतो केवळ आणि केवळ तुमच्यामुळे.